जेवा लई दिवसांनी भेटलंय मग. मटण आणि बिटण लई भार झालंय बरं आज. मामा आज तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा पप्पाच्या ताटात वेगळं दिसेल. आज मटण मामाला सुद्धा दिलंय मटण. आज मला बी दिलंय हे काय मटण मला बी दिलंय. मामा काय ते दवाखाने मध्ये तुम्हाला सांगतो त्रास. ऑपरेशन करायला गेलतो इतका त्रास सहन केला मामा भयानक बाबा. डॉक्टर मला म्हणले तुम्ही जेवढं खाण्यापिणे लक्ष देता तेवढं म्हणलं तुमची जखम लवकर होऊन यावे. ऑपरेशन तुम्हाला खोटं बोलत नाही. हिथून ह्या पिलीट एवढे इंजेक्शन होते असं आहे का? असलेले इंजेक्शन तेवढं इंजेक्शन कसे देता येते नु? काय तुला सांगू तकलीफ मामा तकलीफ. हिथून त्या प्लेट आहे का प्लेट त्या प्लेट एवढं इंजेक्शन उठलायच ते असं घालायचं इथं कुठं काय इथं एवढं इंजेक्शन तुम्ही काय तेवढे प्लेट तर दे त्याला काही नाही घेतो की मी तिला काय तकलीफ तिला कशाला तकलीफ उगल बिचारीला म्हणा आता तिथपूर इंजेक्शन म्हणल्या इंजेक्शन म्हणजे काय साध इंजेक्शन काय मामा लक्षातच नाही आलं तुम्हालाच ठेवली होती ती वाढायचंच लक्ष नाही. मग काय केलं होतं इंजेक्शनच आणि मग काय मग केवढली होती इंजेक्शन म्हणजे तुम्हाला सांगतो हिथून तुमच्या डबे एवढे इंजेक्शन आता डब्याचं लक्ष आलं का? नाही डब्याचं नाही काही नाही ओ इंजेक्शनाची लांबी सांगते इंजेक्शनाची लांबी सांगतोय बरं चालत इंजेक्शनाच्या निमताने तरी ती मटणाची प्लेट दिसली नाही जेवण झालं असतं लक्षात बी आलं नसतं प्लेट द्यायची. नाही माझ्या लक्षात शेवटपर्यंत मी ते इंजेक्शन तो नेलच असत नाही म्हणजे इंजेक्शन सांगितलं असत कुठवर हो हो लई मोठं इंजेक्शन होते पण तुमचे तरी तेवढा त्रास सहन केला तुम्ही. ऑपरेशन सक्सेसफुल झालं मामा कसं झालं आता सक्सेसफुल सक्सेसफुल झालं ऑपरेशन बरं झालं दिसाय पाहिजे फक्त. भाजी छान झाली का? काय पिस आणायचं का आणखी काय बघायचं बस पिस बिस काय आणायचं का सांगायची गोष्ट आहे हा ऑपरेशन काय सांगायची गोष्ट आहे का कसं झालं पिस बिस आणायची हे सांगायची गोष्ट आहे ते बी आहे खरंय तुमचं पिस बिस आता हे आताच घेतले ते कशाला सांगत आणि कशाला तुम्ही आताच पिस कोण नाही आला पप्पा ताटाकडे लक्ष ठेवून माशा मुंग्या उड्या मारता तो अचानक म्हणून म्हणल जेव मग निवांत आव होय चव्हाण साहेब जेव म्हणलं मग पोट भर.